नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाचा टॉपिक बोलणार आहे पांढरा भात आपण वजन कमी करताना वर्ज करतो पांढरा भात खाऊन सुद्धा आपल्याला वजन कसं कमी करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वजन कमी करताना सगळ्यात आधी ताटातून पांढरा भात वर्ज केला जातो वजन वाढवणारा पदार्थ म्हणून पांढरा भात खूप बदनाम आहे पांढरा भात खाणं तर दूर पण पांढऱ्या भाताचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा आमचं वजन वाढतं असं म्हणणारेही लोक आहेत अशा वेळेला आहार तज्ज्ञ आपल्याला ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला देतात पण बऱ्याच जणांना ब्राऊन राईसची टेस्ट आणि त्याचं टेक्स्चर हे आवडत नाही जर, ना जर तुम्हीही असे एक असाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे कारण आपण काही गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच आपण पांढरा भात खाऊनसुद्धा आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकतो वेट लॉस करू शकतो पण ही पथ्य पाळणं आवश्यक आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे आणि जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला भात खाऊनही तुमचं वजन कमी करता येईल त्यामुळं जर पांढरा भात हा तुमचा वीक पॉईंट असेल आणि तुम्ही वेट लॉस रेजिम्बर असाल किंवा वेट कमी करू इच्छित असाल तर तुम्ही या सात गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला कधीही वजन वाढीचा त्रास होणार नाही तांदूळ हे आपल्या भारतीय जेवणामधलं मुख्य धान्य आहे दिस फूड ग्रेन इज व्हर्सिटाईल चीप वाईडली अवेलेबल अँड इझी टू प्रिपेअर इट इज यूज्ड इन मेनी रेसिपीज अक्रॉस द कंट्री त्याची पौष्टिक सुद्धा खूप चांगली आहेत विटॅमिन बीचं प्रमाण त्याच्यामध्ये चांगलं आहे आपल्याला पटकन एनर्जी मिळवून देणारं असं हे धान्य आहे न्यूट्रिशनिस्ट किंवा हेल्थ एक्सपर्ट्स जे आहेत ते आपल्याला वेट लॉस रेजिमवर असताना लो कॅलरी आणि लो फॅट असणारं फूड घेण्याचा सल्ला देतात आणि व्हाईट राईस परफेक्टली फिट्स इन टू इट व्हाईट राईसमध्ये या दोनही गोष्टी आहेत इट इज लो कॅलरी अँड लो फॅट त्यामुळं आपण थोड्या गोष्टी पाळल्या तर आपल्याला वेट लॉसमध्ये मदत करणारं असं हे धान्य आहे इट इज व्हेरी इझी टू डायजेस्ट व्हाईट राईस जो आहे तो पचण्यासाठी अतिशय हलका आहे इन्स्टंट एनर्जी देणार आहे अर्थातच ही मिळालेली एनर्जी पटकन डिप्लीटही होते हां मग या सगळ्या चांगल्या गोष्टी राईसमध्ये असतानासुद्धा अशा कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये अजून आहेत की ज्या राईसला अनहेल्दी बनवतात ते आता आपण पाहूया नंबर एक म्हणजे इट इज हायली प्रोसेस्ड व्हाईट राईसच्या वरचा लेअर जो आहे म्हणजे जो हल आहे तो पॉलिशिंगच्या दरम्यान काढून टाकला जातो आणि या वरच्या लेअरमध्ये सगळ्यात जास्त पौष्टिक घटक असतात जे की पॉलिशिंगच्या दरम्यान नष्ट होतात काढून टाकले जातात नंबर दोन म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे त्यामुळं जर तुम्ही दररोज प्रत्येक जेवणामध्ये आणि लार्ज क्वांटिटीमध्ये जर व्हाईट राईस घेत असाल तर इट कॅन लीड यू टू द टाईप टू डायबिटीज आता आपण पाहूया अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो केल्या तर व्हाईट राईस आपल्या आहारामध्ये ठेवून सुद्धा आपण वेट लॉस करू शकतो नंबर एक म्हणजे पे अटेन्शन टू युअर पोर्शन्स आपण भात खाताना अनेकदा प्रॉब्लेम कुठे येतो तर आपण तो किती खातो हे लक्षात येत नाही चपाती किंवा भाकरी खाताना आपण काउंट करू शकतो की एक खाल्ली दीड खाल्ली पण भात खाताना आपल्याला त्याचं एक्झॅक्ट प्रमाण आपण किती घेतलं हे लक्षात येत नाही त्यामुळं अनेकदा ओव्हरईटिंग होतं त्यामुळं ज्या ज्या वेळेला तुम्ही भात खाल त्यावेळेला त्याचे पोर्शन्स कमी ठेवा यू शूड माइंडफुली कन्झ्युम इट अँड रिमेंबर नॉट टू ओव्हर इंडल्ज एनी राईस प्रिपरेशन त्यामुळं भाताचं प्रमाण जेवणामध्ये जरी असलं तरीसुद्धा ते कमी ठेवण्याकडे लक्ष द्या नंबर दोन म्हणजे डू नॉट पे रेट विथ अदर फॉर्म्स ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही भात खाता त्यावेळेला चपाती किंवा भाकरी त्यासोबत घेऊ नका नंबर तीन म्हणजे ॲड व्हेजिटेबल्स टू युअर राईस मिल्स ज्या वेळेला तुम्हाला भात घ्यायचा आहे जेवणामध्ये त्यावेळेला तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये तुमच्या आहारामध्ये भाज्या असल्या पाहिजेत म्हणजेच तुम्हाला तुमच्या ताटाचे चार भाग करायचे चा आहेत त्यातला अर्धा भाग हा भाज्यांसाठी राखून ठेवायचा आहे उरलेला चतकोर भाग हा डाळी आणि कडधान्यांसाठी ठेवायचा आहे आणि उरलेल्या चतकोर भागामध्ये तुम्हाला भात घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार आपण आपल्या जेवणामध्ये भाजी रसभाजी एखादी पालेभाजी डाळ उसळ कोशिंबीर दही किंवा ताक या सगळ्यासोबत आपण भाताचा समावेश करतो आपल्या पारंपारिक पद्धतीनुसार त्यामुळं ती पद्धत वा त्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे किंवा भात बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करू शकता बल्किटअप विथ वेजीज अनेक प्रकारच्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता व्हेजिटेबल टॉस्ड राईस हे सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे किंवा प्लेन राईससोबत तुम्ही रोस्टेड ग्रिल्ड व्हेजिटेबल्स घेऊ शकता अजून एक ऑप्शन म्हणजे तांदूळाचं प्रमाण जितकं घेतलेलं आहे तितक्याच प्रमाणात डाळी आणि कडधान्य घेऊन सुद्धा तुम्हाला राईस प्रिपेअर करता येईल मूग मसूर तूर यासारख्या डाळी किंवा तुम्हाला आवडणारी कडधान्य तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता ज्याच्यामुळे त्याची पौष्टिकता अजून वाढेल त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून वाढेल नंबर चार म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये व्हाईट राईस घेऊ नका ज्या वेळेला तुम्हाला व्हाईट राईस खावासा वाटेल त्यावेळेला योग्य प्रमाणात ज्या गोष्टी आता आपण वरती बोललो किंवा बोलणार आहोत त्या सगळ्या लक्षात ठेवून मग तुम्ही राईस तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा नंबर पाच आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रेशर कुक केलेला भात कुकरमध्ये लावलेला भात घेत असाल तर ते तुम्ही टाळलं पाहिजे आपल्या पारंपरिक पद्धतीनं प्रकारे आपण भांड्यामध्ये भात शिजवतो त्या प्रकारे शिजवलेला भात तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता तांदूळ पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायचे आणि त्यानंतर भांड्यामध्ये डायरेक्टली पाणी ठेवून त्यामध्ये तांदूळ टाकून भात शिजवून घ्यायचा अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर तेलामध्ये तांदूळ परतवून घेतला जातो भरपूर तूप त्याच्यामध्ये ॲड केलं जातं किंवा अनेक वेळेला खूप क्रीम सुद्धा ॲड केलं जातं तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजेत नंबर सहा म्हणजे भात शिजताना त्याच्यावरचं जे पाणी आहे ते काढून टाकलं जातं त्या पाण्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात त्यामुळं ते पाणी काढून टाकणं योग्य नाही असं केल्यानंतर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजूनच कमी होते त्यातली पौष्टिक घटक निघून जातात कारण तांदूळ हा मुळातच आधीच हायली प्रोसेस्ड आहे आणि त्यामुळं सुरले घटकसुद्धा पौष्टिक घटकसुद्धा त्यातले त्या पाण्यासोबत निघून जातात आणि नंबर सात म्हणजे बारीक आणि चिकट असणारा तांदूळ यूज करू नका लॉंग ग्रेन राईस जो आहे जो कमी चिकट असतो त्या मानाने तो तुम्ही यूज करा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अजून एक खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे रात्री भात खावा की नाही अर्थातच रात्री भात खायला काहीही हरकत नाही फक्त तुम्ही भात खाल्ल्या खाल्ल्या म्हणजे तुमचं जेवण झाल्या झाल्या लगेच जर झोपत असाल तर बाकी तुम्ही रात्रीचा राईस टाळला पाहिजे तुमचं जेवण जर रात्रीच्या तुमच्या झोपण्याच्या वेळे आधी तीन तास होत असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणात रात्री भात खायला काही हरकत नाही कारण इट्स क्वांटिटी दॅट मॅटर्स नॉट द टायमिंग सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारख्याच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज मी दर आठवड्याला घेऊन येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये